आज अपने सिंधुदुर्गवासियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे कि आजपासून आपल्या चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक सुरू होते। बऱ्याच वर्षाचं आपले एक स्वप्न आज या नवरात्रीच्या पर्वात साकार होते है। यामुळे वाहतुकीचे एक जलद सेवा जिल्हावासियांना उपलब्ध होणार आहे, पण त्याचबरोबर कृषी क्षेत्राला एक मोठी संधी मिळणार आहे की कृषी उत्पन्न जी आहेत आपली आंबा मासे जांभळं फळं ही आपण आपल्या देशभरात जलद रीतीने पोहोचू शकू। पण याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की शैक्षणिक ज्या संस्था आहेत किंवा आरोग्य पर्यटन हे यामुळे वाढीस लागणार आहे। नेहमीचं पर्यटन तर वाढेलच आणि याबरोबर इतरही ही गोष्टी पण वाढ होणार आहे त्याची, पण त्यासाठी आणखीन काही गोष्टी होणं आवश्यक आहे। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत वाहतूक व्यवस्था आहे, जे रस्ते आहेत ते चांगले व्हायला हवेत की जो पर्यटक विमानाने येणार त्याला त्याच चांगल्या प्रवासाने इच्छित पर्यटनस्थळी जाता यायला हवं। दुसरं असं की विमान वाहतूक वाढल्यामुळे शेती आणि शेती आधारित उद्योग आहे यांना चालना मिळणार आहे, पण ते चालना मिळण्यासाठी सरकार दरबारी काही जे नियम आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे वेगवेगळी फळं आहेत आंबा काजू असू दे फणस जांभूळ रतांबे ते यापासून वेगवेगळ्या वाईन करता येतात आणि त्यांना मोठं मार्केट या निमित्ताने उपलब्ध होईल, पण त्यासाठी मोठा जे अडथळा आहे एक्साइज ड्युटीचा तो कमी व्हायला पाहिजे किंवा ती रद्द व्हायला पाहिजे, तर कृषीला एक चालना मिळेल आणि ह्या विमानतळाचं उद्दिष्ट साध्य होईल असं वाटतं। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ.com।